नमस्कार, मी स्नेहल, स्वागत करते तुमचं सिद्धीज किचन अँड ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती। तर जसं की तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आम्ही नठाळ येथील मंदिराचं दर्शन करून झाल्याच्यानंतर दुसऱ्या मंदिरात जाणार आहोत, तर आम्ही तिथे पोहोचलेलो आहोत। अगदी 2 ते 3 मिनिटात आता आम्ही तिथे पोहोचूया। तरी तर खूप साऱ्या देवी देवतांचे मंदिर आहेत। तर सगळ्यात आधी आम्ही शिवशंकराच्या मंदिरात गेलेलो होतो। तर तुम्ही इथे बघू शकता, हे मंदिर जे आहे ते खूप छान आणि खूप सुंदर आहे, आणि इथले वातावरण जे आहे ते खूप शांत असे आहे। तुम्हाला इथे मुंबईवरून जर यायचं असेल तर 1 ते 1.5 तास लागेल, आणि पनवेलवरून जर यायचं असेल तर अगदी 20 ते 30 मिनिटाचाच हा रस्ता आहे। हे मंदिर जे आहे ते आपटापाटा कर्नाळा जिल्हा रायगड इथे आहे। तर आम्ही खूप वेळेस इथं आलेलो होतो पण व्हिडिओ काय काढलेला नव्हता। आम्ही स्टेटसला वगैरे फोटो ठेवले का, आम्हाला बरेच जण विचारायचे की हे कुठे आहे, कुठलं ठिकाण आहे। तर खास हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे। व्हिडिओच्या शेवटी मी या ठिकाणचा डिटेलमध्ये ॲड्रेस देईल। इथे श्रीकृष्णाचं देखील मंदिर आहे, आणखी स्वामी समर्थाचं आहे, साईबाबाचं देखील मंदिर आहे। अगदी 2-3 मिनिटाच्या अंतरावरती हे मंदिर आहे। तर सगळ्यात आधी आपण या मंदिराचं दर्शन घेऊयात, भगवान शिवशंकराचं दर्शन घेऊयात, आणि नंतर मी तुम्हाला पुढचे देव दाखवते आणि त्यांचे मंदिर देखील बघूयात आपण। आम्ही मंदिरामध्ये गेल्याच्यानंतर दर्शन करून झाले तर तुम्ही इथे खाली बसलेले हे भाविक दिसत असतील, ते जे आहेत ते इथले पुस्तक वाचत होतील, कारण की इथे खूप जुने असे पुस्तक आहेत। 1900 शतकातली देखील पुस्तकं आहेत, आयुर्वेदिक आहेत, भगवद्गीता आहे, खूप सारे ग्रंथ देखील आहेत, आणि फक्त एकाच भाषेत नाही तर खूप साऱ्या अनेक भाषामध्ये आहे। हिंदी, मराठी, तेलुगू, कन्नडा, इंग्लिशमध्ये देखील आहेत। तुम्हाला जी भाषा येत असेल तुम्ही त्या भाषेमध्ये इथली पुस्तकं जी आहेत ते वाचू शकतात। भगवान शंकराचे दर्शन करून झाल्याच्यानंतर आम्ही देखील थोडेसे पुस्तक वाचत बसलो होतो। अगदी 10 ते 15 मिनिटंच बसलो असतील, जास्त वेळ नाही बसलो, कारण की आम्हाला घरी देखील जायचं होतं आणि पावसाचं देखील वातावरण झालेलं होतं, त्यामुळे पाऊस येण्याच्या आधी आम्हाला घरी जायचं होतं। तर चला बघूयात आता पुढचं मंदिर कोणतं आहे ते। व्हिडिओमध्ये जो परिसर दिसतो तो भगवान शंकराच्या मंदिराचा बाहेर आहे। हे मंदिर जे आहे ते खूप छान असं आहे, म्हणजे महादेवाच्या पिंडेचा आकारचंच हे मंदिर आहे। आणि मंदिराच्या पाठीमागचं वातावरण तुम्ही बघू शकता, इथे सर्व प्रकारची झाडे लावलेली आहे, सर्व प्रकारचे फुलं फळं वेगवेगळी झाडे आहेत, म्हणजे इतके झाडे आहेत का त्याचे बऱ्याच झाडांचे नाव देखील आम्हाला माहीत नाही येतं। आणि इथलं वातावरण तर इतकं शांत होतं, इथं आल्याच्यानंतर असं वाटत होतं की इथून जावंच नाही, इथेच राहावं। तर आता आम्ही चाललेलो आहे श्री द्वारकाधीश मंदिर। तर ह्या मंदिरामध्ये जे आहे ती श्रीकृष्णाची एक सुंदर अशी मूर्ती आहे, त्या मूर्तीकडे फक्त बघतच राहावं वाटतं, म्हणजे नजर इकडे तिकडे सुद्धा होत नाही। तिथे व्हिडिओ किंवा फोटो काढू देत नाही म्हणून मी इथपर्यंतच व्हिडिओ काढलेला आहे। तुम्हाला जर ती श्रीकृष्णाची मूर्ती बघायची असेल तर या ठिकाणी तुम्ही नक्कीच भेट द्या। नंतर आम्ही आलेलो आहे श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात। हे मंदिर देखील खूप छान असं होतं, या मंदिरामध्ये व्हिडिओ फोटो काढू देत होते म्हणून आम्ही ते व्हिडिओज देखील काढलेले आहेत आणि काही फोटोज देखील काढलेले आहेत, जे की मी व्हिडिओच्या शेवटी टाकेलच।
नंतर आम्ही इथे साईबाबांच्या मंदिरात आलेलो आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता इथे सर्व मंदिराला जे आहे तर पुढे खूप मोठा असा सभा मंडप आहे आणि नंतरच मंदिर आहे आणि इथल्या मूर्त्या देखील खूप छान आणि खूप सुंदर अशा आहेत. जर तुम्हाला एक दिवसाची ट्रिप करायची असेल तर हे ठिकाण जे आहे ते अतिशय उत्तम आहे. पूर्ण फॅमिलीसोबत तुम्ही इथे जाऊ शकता. तर सगळ्या मंदिरात दर्शन करून झाल्याच्यानंतर स्वामी समर्थांचं मंदिर आहे, त्याच्यासमोरच स्वामी समर्थ सेवाधाम हे होतं. तर इथे जेवणाची वगैरे सोय होती वाटतं, आम्ही काही एवढं विचारपूस केलेली नव्हती. तर आम्हाला या ठिकाणी येऊन खूप छान वाटलं, मन असं प्रसन्न होऊन गेलं. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही देखील नक्कीच या. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकन देखील प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे अपडेट सगळ्यात आधी मिळतील आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ मिस करणार नाही. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. तर भेटूयात पुन्हा छान अशा एका नवीन व्हिडिओमध्ये.